आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. प्रभाग 4 मध्ये नागरी समस्यांचा महापूर, अवस्था वाईट. एकदा निवडून द्या संधीचं सोनं करतो विनायक हुग्गे. शिरोळ नगरपालिका निवडणुकीत प्रभाग 4 मधून शिरोळ तालुका बहुजन विकास आघाडीतर्फे विनायक वसंतराव हुग्गे हे निवडणूक लढवित आहेत. प्रचारादरम्यान प्रभागाचा इंच आणि इंच परिसर पिंजून काढताना प्रभागातील सर्व समस्या विनायक हुग्गे हे जाणून घेत आहेत. मतदारांना आश्वासक वाटावं असं काम त्यांच्याकडून निश्चित होईल असा विश्वास आघाडीचे नेते आमदार उल्हासदादा पाटील यांना वाटला आणि त्यांनी मोठ्या विश्वासानं त्यांना उमेदवारी दिली आहे. आमदारांचा विश्वास ते आपल्या कामाच्या माध्यमातून सार्थ ठरवतील याची आता मतदारांनाही खात्री वाटत आहे. प्रचारात मतदारांना आवाहन करताना विनायक हुग्गे म्हणाले, प्रचाराच्या निमित्तानं संपूर्ण प्रभागात फिरतोय. इथल्या समस्या पाहिल्या की जाणवतं इथले रस्ते, लाईट, गटारी आदी सर्व सुविधांची वानवा आहे. गेल्या कित्येक वर्षात दुरुस्ती नाही, स्वच्छता नाही, अगदी वाईट अवस्था आहे. या प्रभागातील नागरिक समस्या सोडवण्याच्या असतील तर मला एक वेळ संधी द्यावी, मी त्या संधीचं सोनं करून दाखवतो असा विश्वास त्यांनी मतदारांपुढे व्यक्त केलाय. महानकर न्यूजसाठी शिरोळच्या प्रभाग 4 मधून संदीप इंगळे. नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या 4 नंबर वाडाचा निवडणुकीत उभारलो आहे. मी बहुजन विकास आघाडीकडून इथले रस्ते बघितले, लाईटच्या कंडिशन बघितल्या, गटारी बघितल्या, पूर्णपणे तुम्हाला बघता तुम्ही आता काहीही दुरुस्ती नाही आहे, कुठली गोष्टी पूर्ण केलेली नाही आहेत, अवस्था वाईट आहे. ह्या गोष्टी सुधारायच्या असतील तर आमचं चिन्ह कपशी आहे, मला एकदा संधी द्या, या संधीचं मी सोनं करून दाखवतो, आमच्या कपशीला निवडून द्या.